बाजी लागलाय सर ते राहुलच्या पर्यंत दिलेलं होत वाटते डिजिटल स्कूल आहे नाही सर होते आमच्या नक्षल भागामध्ये जे काम चालू आहेत शिक्षणाचं काम याच्यात महाराष्ट्र शासनाचं कुठले लक्ष नाही. आमच्या सर्वांच्या मुलं मुली या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात त्यांचं जीव ऐरणीवर आलेलं आहे. अशा वेळेस शासनाला रंगरोकटीसाठी नव्हे तर त्याला डागडगूसाठी पैसा रिपेरिंगसाठी पैशाची आवश्यकता आहे पण तो पैसा शासन देत नाही आणि म्हणून जिल्हा परिषदमध्ये शिक्षण घेणाऱ्या सामान्य कुटुंबाच्या लोकांना ही मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासन याच्याकडे लक्ष घ्यावं जेणेकरून ग्रामीण भागातील सामान्य गरिबांचे मुलं मजुरांचे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेतून शिक्षण घेऊन याच्यासाठी शासनानं आपलं पाऊल उचललं पाहिजे अशी शासनाला विनंती आहे. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत एकूण जिल्हा परिषदेच्या 1038 इतक्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी 1214 वर्ग खोल्यांना दुरुस्तीची आवश्यकता आहे. याकरता अंदाजे 20 कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे आणि धोकादायक जे वर्ग खोल्या आहेत ज्याचं ऑडिट झालेलं आहे अशा 261 वर्ग खोल्या असून यामध्ये विद्यार्थी बसवण्यात येत नाहीत. तशा सक्त सूचना आपण
गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सर्व मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत आणि नवीन वर्गखोल्या 188 वर्गखोल्यांची आपल्याला आवश्यकता आहे. त्यासाठी जवळपास आपल्याला 25 कोटी इतका निधी आवश्यक आहे केलेली आहे. डी पी सीमधून यावर्षीही आपल्याला काही वर्गखोल्या मंजूर होतील. जवळपास यामध्ये आपल्याला नवीन वर्गखोल्यांसाठी 7 कोटी इतका निधी डी पी सीमार्फत मिळालेला आहे आणि वर्गखोल्या दुरुस्तींसाठी 2.5 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे.